नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात स्त्री आरोग्यम। आजचा आपला विषय आहे वुमन फ्रेंडली ड्रग। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी स्त्री या शब्दाबद्दल थोडेसे। स्त्री हा एक केवळ शब्द नसून ते एक अस्तित्व आहे आणि याची जाणीव आपल्याला पदोपदी होतानाही दिसते। आजची ही स्त्री केवळ घरापुरतीच मर्यादित न राहता विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवरती कार्यरत आहेत। स्त्री ही आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहेच, त्याशिवाय समाजात ती एक महत्वपूर्ण भूमिका बजावतानाही दिसत आहे। अगदी जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत तिच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होताना दिसतात। कौटुंबिक आणि सामाजिक भूमिका पार पाडत असताना स्त्री मात्र स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करताना दिसते। अशा या स्त्रीचे स्वास्थ्य प्राकृत ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर झालेल्या विकारांवरती उपयुक्त असे औषध आहे आणि त्या औषधाबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। ते औषध खऱ्या अर्थाने वुमन फ्रेंडली असेच आहे। त्या औषधाचे नाव आहे अशोक। चला तर मग त्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया। अशोकाला स्त्री मित्र असे म्हटले जाते। स्त्री मित्र का म्हणतात तर अशोकाचा सर्वसाधारणपणे किंवा प्रामुख्याने स्त्री रोगामध्ये वापर केला जातो। याचे इतरही काही उपयोग आहे। ते उपयोग कोणते तर सर्वप्रथम मासिक पाळीच्या समस्या, यातही सुरुवातीला रक्तप्रदर म्हणजे मेनोरेजिया। रक्तप्रदर हा या औषधीचा प्रमुख रोगाधिकार मानला जातो। रक्तप्रदराचे दोन भाग पडतात। एक म्हणजे मासिक पाळीच्या वेळी अधिक रजस्राव होणे म्हणजेच हेवी ब्लीडिंग किंवा यालाच अतिरजप्रवृत्ती असेही म्हटले जाते। दुसरा म्हणजे मासिक पाळीचा कालखंड साधारण 3 ते 5 दिवसांचा असतो, परंतु 5 दिवसांच्या व्यतिरिक्त अधिक मासिक स्राव होऊ लागला तर त्याचा अंतर्भावही रक्तप्रदरातच केला जातो। याशिवाय मासिक पाळी असताना किंवा नसतानाही अधोमार्गातून अधिक रक्तस्राव होऊ लागला तर त्यालाही रक्तप्रदर असेच म्हटले जाते। रक्तप्रदर हा एक गंभीर आजार आहे। या आजारामध्ये अशोक ही औषधी उत्तम प्रकारे कार्य करते आणि खऱ्या अर्थाने स्त्री मित्र ही उपमा सार्थ ठरवते। दुसरी मासिक पाळीची समस्या म्हणजे अनियमित मासिक पाळी। साधारणतः 28 ते 30 दिवसांचं हे मासिक पाळीचं चक्र असतं। यामध्ये 2-3 दिवसाचा फरक चालू शकतो, परंतु ही जर पाळी वेळेवर नाही आली, अनियमित असेल, तर या औषधीच्या काही दिवसांच्या सेवनाने ही पाळी आपण रेग्युलर करू शकतो। तिसरी मासिक पाळीची समस्या आहे कष्टार्थो, यालाच डिसमिनरिया असेही म्हणतात। त्यामध्ये वेदनाहर म्हणून तसेच उत्पन्न झालेल्या लक्षणांवरती उपाय म्हणून या औषधीचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो। त्यानंतर गर्भाशयासंबंधी अशोकाची उपयुक्तता आपण पाहूया। गर्भाशयाची शिथिलता, गर्भाशय पीडा किंवा गर्भाशयगत काही स्राव असतील तर या औषधाच्या सेवनाने ते कमी होतात। गर्भाशयामधील आतील जो स्तर असतो त्यास एंडोमेट्रियम असे म्हणतात। त्याला बल देण्याचे, आधार देण्याचे कार्य ही औषधी उत्तम प्रकारे करते। यानंतर यापुढील आजार आहे श्वेतप्रदर किंवा ल्युकोरिया। बोलीभाषेत या आजाराला अंगावरून पांढरे जाणे असे म्हणतात। यामध्ये विशिष्ट कोणती वेदना नसते। स्राव जर अधिक मात्रेत होऊ लागला तर हे लक्षण आजाराचं स्वरूप प्राप्त करू शकते, त्यामुळे त्याची चिकित्सा करणे अनिवार्य ठरते। अशा श्वेतप्रदर विकारात ही औषधी स्रावहर म्हणून काम करते। यानंतर रक्तवह संस्थान, यामध्ये रक्तशोधन, रक्तस्तंभन व शोथहर म्हणून अशोक कार्य करते। रक्तपित्त किंवा अंतर्गत रक्तस्राव यावरतीही अशोकाचे उत्तम रीतीने कार्य होते। यानंतर पाचन संस्थानाचा विचार केला तर अतिसार, प्रवाहिका, कृमी आणि तृष्णा यासारख्या विकारांमध्ये अशोकाचे कार्य दिसून येते। शिवाय मूत्रवह संस्थानाचा विचार केला तर मूत्राश्मरी, मूत्रकृच्छ यासारख्या विकारांवरतीही हे कार्य करते। वातवह नाड्यांवरती शमनाचे कार्य करून वातविकारांमध्ये सुद्धा उपयुक्त ठरते। याशिवाय वेदनाशमन, विषग्न आणि शरीरातील दाह कमी करण्यासाठी सुद्धा या औषधीचा उपयोग होतो। अशा प्रकारे कफपित्तावर ही कार्य करणारा आणि बहुउपयोगी असा हा अशोक आहे। आता आपण याची कल्प पाहूया। कल्प म्हणजे आपण त्याचे सेवन कोणत्या कोणत्या स्वरूपात करू शकतो।
अशोकारिष्ट, अशोक ग्रुत, अशोक शिवपाक असे याचे कल्प आहे. या व्यतिरिक्त इतरही याचे कल्प आहेत. डोस किंवा मात्रेचा विचार करायला गेले तर या सर्व कल्पांचे सर्वसाधारण डोस ठरलेले आहेत. परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कोणत्याही औषधाचा डोस हा वय किंवा बॉडी वेट प्रमाणे ठरलेला असतो. त्यामुळे कोणतेही औषध घेताना आपण कृपया वैद्यकीय सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशोकाचे उपयोग पाहिलेत. याशिवाय अशोकाला स्त्री मित्र का म्हणतात हेही पाहिले. या व्यतिरिक्तही आपल्या काही शंका असतील तर कृपया आपण मला कमेंटद्वारे विचारू शकता. आज इथेच थांबतो. तोपर्यंत पाहत रहा स्त्री आरोग्यम. धन्यवाद.